माननीय बांगरसाहेब या नवी मुंबईचे आयुक्त आम्हाला खूप चांगले वाटले होते. पण कोविड काळामध्ये आम्हाला वाटलं की ही व्यक्ती खूप चांगलं काम करते, महत्त्वाच्या जागी व्हिजिट देते. नंतर लक्षात आलं की कोविड जसं संपत चाललं आणि नंतर आमच्या लक्षात आलं या नवी मुंबईमध्ये नुसती कामं चालली आणि टेंडर पडायच्या अगोदर कामं चालू होतात आणि नंतर मग त्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून टेंडरची पेपर घेऊन महापालिकेत जमा करतात की या माणसाला टेंडर दिले तर त्याच्या अगोदर कामं चालतात. म्हणजे नक्कीच तुमच्या या टक्केवारीच्या नावाखाली ह्या नवी मुंबईला लुटायला चालले आणि नवी मुंबई ही खरं बघायला गेलं तर खूप सुंदर आणि खूप चांगली नवी मुंबई. इथली जनता बी खूप हुशार आणि चांगली लोक आहेत आणि त्याचा गैरफायदा या आयुक्तांनी आणि या पटणीगिरीने घेतलेला. नगरपालिकेत आयुक्त अभिजित बांगर आणि उपआयुक्त अमरीश पटणीगिरी हे स्वच्छता अभियानाच्या नावाखाली करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर उपाध्यक्ष निलेश बानखिले यांनी केलाय. मनपाच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत करण्यात आलेल्या बोगस कामाच्या आढावाबाबत पाहणी करताना ते बोलत होते. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कोणत्याही प्रकारचा निविदा न काढता करोडो रुपयाची कामे काढत आहेत, ज्यामध्ये नको त्या ठिकाणी रंगरंगोटी, नको त्या ठिकाणी शिल्प बसवणे, व्हर्टिकल गार्डनच्या नावाखाली कुंड्यांमध्ये लावलेल्या झाडांची काळजी न घेणे, पदपथाची दुरवस्था. या व्यतिरिक्त राजीव गांधी उद्यानातील जिमसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची झालेली तोडफोड, उद्यानाची आकर्षता वाढवण्यासाठी रंग उडून गेलेले घोड्यांचे प्रतिकृती पुतळे, बंद पडलेले कारंजे, बंद असलेले पाण्याचे बोर याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे असे ते म्हणाले. राजीव गांधी गार्डन मध्ये आम्ही बोर मारायला लावली. बोर मारल्याच्या नंतर याच्यावरती रिपेरिंग तो बोर्ड बघा त्याचा, याची लाईट फिटिंग जी दिली आजपर्यंत या महापालिकेने यांचं काम केलं नाही. पण नक्की स्वच्छ संरक्षण आणि जनतेच्या हितासाठी नाही काम करत आहे. हा आज ही बोर चालू आहे, ही बोर चालू असल्यावर गार्डन मध्ये मैदानात बाजूला क्रिकेटचं मैदान आहे याच्यासाठी या पाण्याचा वापर होतो, या पाण्याचा वापर त्याच्यासाठी होतो. पण यांनी बोर बंद ठेवल्यामुळं या बोरीची अवस्था बघा या राजीव गांधी गार्डन मध्ये. मी एवढंच सांगेन, नवी मुंबईचे आयुक्त आणि नवी मुंबईचे उपआयुक्त पटणीगिरी आणि बांगरसाहेब या पूर्ण नवी मुंबईला लुटून खाण्याची तयारी दाखवलेली आहे त्यांनी. कारण टेंडर न करता अगोदरच ही लोक स्वच्छ संरक्षणाच्या नावाखाली हे लोकांनी, मी बघतोय की सगळीकडे रंगरोगटी करतायत. जिथं जी घाण दिसत असेल तिथं ती हिरव्या रंगाचं ते जाळं लावतायत आणि सरसकट सगळीकडे कामं चालू आहेत. नवी मुंबईतले जनतेचे पैसे खपवायचं काम चालू आहे का? माझं असं मत आहे या आयुक्तांना की आयुक्त जेव्हापासून कोरोनामध्ये आलेत तेव्हापासून आम्ही बघतोय की यांचं कामच फक्त ते चाललंय की फक्त टेंडर काढा, कामं काढा. आणि ह्या दोघांचं उपायुक्त जो पटणीगिरी आणि आयुक्त या दोघांची भांडणे टक्केवारीसाठी त्याच्या आतमध्ये गेलो महानगरपालिकेत तशी चर्चा आहे की हे दोघं एकमेकांशी बोलत नाही का तर याची टक्केवारी दिली नाही. आता तुम्ही बघत असे व्हर्टिकल गार्डन हे जे आहे ते सुकलेलं आहे, असे सगळीकडे सरसकट लावले आणि पाणी देतात. अरे काय चाललंय काय? अहो मी बघितलं तर काही जे बोलतात ना फुटपाथचे ते झाकण्यात ना चेंबरचे त्या झाकण्यांना बी कलर मारलाय. हा नक्की स्वच्छ संरक्षणाच्या नावाखाली यांनी काय चालवलं? आरोग्य चांगलं द्या, इथले शिक्षण चांगलं द्या, काय अडचणी जनतेला ते बघा ना. हे काय चाललंय मी बोलतोय हे लोकांना पटत नाहीये. ठीक आहे रंग मारतायत, काही डिझाईन चांगले करतात, ठीक आहे ऍक्सेप्ट आहे. काही स्टॅच्यू काही जागी नसताना स्टॅच्यू लावतायत. माझं असं मत आहे की आयुक्तांनी पूर्ण हा नवी मुंबई भ्रष्टाचारी आयुक्त आहे असं मी इथं सांगेन तुम्हाला. मी तुम्हाला सांगेन पुढच्या भविष्यामध्ये जे महापालिकेचे नगरसेवक बनतील मला असं वाटत नाही त्यांना जनतेची काही कामं राहतील म्हणून. त्यांनी फक्त बसून राहायचं ऑफिसमध्ये, एसी लावायचा आणि शांत बसायचा. कारण जे बघतोय बघा संपूर्ण कामं न सांगता हे इंजिनियर लोक आणि अधिकारी लोक मिळून, म्हणजे ज्या लोकांना त्या कामाची गरज नाही म्हणतात ना की बाबा इथं अडचण आहे तरी तिथले फुटपाथ, मला काय म्हणायचं, चांगले फुटपाथ बनवा, चांगले रोड द्या, चांगलं आरोग्य द्या, चांगलं पाणी द्या जनतेला. हा लोक आजारी पडणार नाही, हे निसर्ग कसा स्वच्छ राहील, कुठंतरी अडचणी आहेत. जसं या MIDC मध्ये कधी केमिकल झोन आहेत ते बोलतात ना केमिकलचं पाणी डायरेक्ट नाल्याला सोडतात त्याच्यावर लक्ष द्या. पण यांचं तसं काही नाही, आयुक्त आपल्या ऑफिसला बसून आलेलं त्यांना चांगलं दोन शब्द समजवतो
त्यांचं पत्र असेल तो घेतात आणि बोलतात जा. आणि हे इथले मी सांगू का, हे बाकीच्या पक्षाचे लोक आहेत ना, त्यांनी बी चिडूचूप, कारण त्यांची कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांची स्वतःची, त्यांना बी कामं मिळतात, त्याच्यामुळे त्यांचं दोघांचं. पण मला असं मत आहे की या नवी मुंबईचं वाटूळ आयुक्त आणि हा पटणीगिरी हे दोघं करतात असं मी इथं आरोप करत आहे. स्वच्छता अधिकाऱ्यांचं ह्याकडे अजिबात लक्ष नाही, अगदी दुर्लक्षित झालेले आहेत. फक्त बिलं घ्यायची आणि नवी मुंबई महापालिकेची जी आता राहिलेली काही एफ डी आहे ती पूर्ण खाली करतील तेव्हा यांना समाधान वाटेल. तोपर्यंत यांना समाधान वाटणार नाही. अधिकारी कोणाचाच ऐकत नाही, हे विशिष्ट प्रकारच्या लोकांचंच ऐकलं जात आहे. मनमानी कारभार, पूर्ण मनमानी कारभार, अगदी मनमानी कारभार. याबाबत मी तर अगदी स्वच्छ सांगेन, आपल्या माध्यमातून पूर्ण नवी मुंबईतील जनतेला हा मेसेज गेला पाहिजे. उद्या अकस्मात आपल्यावरती एखादी परिस्थिती कुठली ओढावली तर आपल्याकडे जी आपली सुरक्षित अनामत रक्कम आहे, एफ डी आहे, तिला तरी सुरक्षित ठेवा. रस्ते हे ते चांगलं आहे, सुंदर चाललेलं आहे काम, पण जे जीवनावश्यक कामं आहेत, कंडोनियम अंतर्गत ते फार मोठे शिकलेले मुंडे साहेब होते, त्यांनी कंडोनियम अंतर्गत कामं बंद केली. पाण्याचे असेल, कंडोनियमचे पाथवे असतील, ड्रेन लाईन असतील, ह्या सगळ्या ड्रेन लाईन बद्दल आम्ही त्यांना वारंवार सांगितलं की साहेब हे कलर मारण्यापेक्षा आम्हाला जीवनावश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काहीतरी करा. ते त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, कोण ऐकणारच नाही राहिलेलं आहे.